नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. चिव माऊ गेलेल्या आहेत शाळेमध्ये आणि मलाही जायचं आहे, सरांनाही जायचं आहे. मला हे उपवास आता सरांचा आवरून देते, कुकीचा आवरून देते आणि शाळेला जाते. एकीकडे चालू आहेत माझ्या पोळ्या, इकडे टाकलेली आहे भाजी आणि इथे ठेवलेलं आहे दूध. आमच्या इथे गेटच्या बाहेर एक कुत्रा बसलेला असतो काळ्या कलरचा आणि तो फार गमतीचा आहे दिसायला. त्याचा एक कान वर आणि एक कान खाली असतो. सुरुवातीला तो मला फार घाबरायचा पण आता घाबरत नाही. त्याला रोज एक पोळी देत असते खायला. चल चल तो रोज इथे नेमाने येऊन बसतो आणि मी रोज सकाळी त्याला एक पोळी देतो. आणि कुत्रीला फार जास्त वाईट वाटतं. बाहेरच्या कुत्र्यांना जर मी काही थोडंफार जवळ केलं तर हिला फार वाईट वाटतं. काय काय काय. मला टाकलेली साबुदाण्याची खिचडी आणि एकीकडे टाकलेल्या आहेत मिरच्या सरांसाठी. मी निघालेली शाळेला आणि सरांचं चाललेलं आहे जेवण. मी शाळेतून घरी निघालेली आता आणि आकाशात मला एका ठिकाणी थोडंसं गणपतीच्या असा मूर्तीसारखा ढगांचा आकार दिसला म्हणून मी थोड्या वेळ थांबले. खूप सुंदर परिसर आहे माझ्या शाळेचा. बोल ना आई. काय मला आहे ना इनकम्प्लीट भेटलं. का बरं, तुझं आजारी होती तू म्हणून राहिलं ना तुझं. एक दिवस आजारी होते ना, इनकम्प्लीट राहिलो. इनकम्प्लीट राहिलो होतं. असू दे, काय होतं मग. कम्प्लीट करून घेऊ. मी आलेली शाळेतून घरी आणि माऊने हे ब्लॉक्स काढलेले आहेत आणि माझ्या अगोदरच तिचं घर बनवण्याचं काम सुरू होतं. तिचं हे घर पण झालेलं आहे. माऊ किती सुंदर बनवलं बेटा. रात्री पण तिने बनवलं होतं पण ते अचानक खाली पडलं आणि तुटलं. खूप सारा धिंगाणा झाला होता. माऊ खूप रडली होती. माझा चहा रेडी आहे आणि मी खाणार आहे बिस्किट त्यासोबत. कारण खूप थकल्यासारखं होतं शाळेतून आल्यावर. थोडंसं खाल्ल्यावर एनर्जी येते. आणि माऊ माऊला पण चहा बिस्किट दिलं आहे मी. पण माऊ जरा नाराज आहे. माऊला आहे ना हे ब्लॉक्स कम्प्लीट करायला कमी पडलेत व्हाईट. आणि ना हे दोनच राहिले छोटे. आणि हे छोटे दोनच राहिले त्यामुळे माऊ जास्त फिनफिन करू राहिली आहे. इथे ब्लॉक कमी पडलेत माऊला आणि एवढ्या ब्लॉकमध्ये तिला कुठंच व्हाईट ब्लॉक सापडत नाही आहे. आणि ती लागली आहे माझ्या मागे ब्लॉक आणून दे म्हणून. आता कुठून आणून द्यायचे. घे बिस्किट खाऊन घे. मी चालले बाहेर मस्त. माऊ एवढं लॉक काढतेस बेटा. लावून घे परत कुकी येईल. बाहेर फ्रेश वाटतं खूप. मला संध्याकाळचा चहा बाहेर घ्यायला फार आवडतो. कुकी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नॉन स्टॉप धावपळ चालूच राहते. शाळा असल्यावर तर विचारायला सांगतो. आता उद्या गौरीची सुट्टी पण नाही आहे आम्हाला. उद्या मुलींना सुट्टी आहे तर मला सुट्टी नाही. मला सुट्टी असेल तर त्यांना सुट्टी नसते. आणि सोबत सुट्टी नसल्यामुळे जी धावपळ व्हायची ती धावपळ चालूच राहते आपली. तर चला चहा घेऊया. माऊ करते गार्डनमधला कचरा गोळा. ॲक्च्युली मीच करत असते पण माझ्यासोबत तिला मदत करायला फार आवडतं. इकडे घे बाळा ते. चल असा जो छोटा छोटा कचरा पडलेला असतो ना झाडांची फुलं ते, तर ते रोजच्या रोज साफ करावे लागतात. नाहीतर मग ते जागेवरच पाणीवर वरून पाणी पडल्यावर सडून जातात खाली. मग सडल्यावर खूप घाण होतं सगळंकडेच. वरच्यावर जेवढं पडेल तेवढं साफ करून घ्यावं लागतं. माझे टोमॅटो न लावता आलेले टोमॅटो. मागच्या वर्षी तर खूप जास्त टोमॅटो होते. मी यावर्षी ते झाडं एक्स्ट्रा झाडं होते काही काढून टाकले. कारण टोमॅटो वाढले तर खूप जास्त वाढतात. आता हे झाड किती मोठं झालं आहे.
आणि बाकीच्या झाडांचं मग ग्रोथ कमी होऊन जाते गुलाबाची आणि त्यांची. ढग आलेले आहेत पण आज काय पाऊस आहे ना, पाऊस जर आला तर बरं होईल, मला झाडांना पाणी देण्याचा त्रास तरी वाचेल. दिवसभर ढग होते पण पाऊसच नाही आज. कंटाळा आला मऊ? काय कुकीने तोडलं? मला वाटते कुकीने केलं. तसंच तुटलं असणार आहे मऊ ते. टाक त्याच्यात. मी घरामध्ये जो खराब झालेला माठ होता ना, त्या माठावर पेंटिंग केली होती. म्हणजे आता त्याला जवळजवळ 2-2.5 वर्ष झालेत. सारखं पाण्यामध्ये आहे तरी पेंटिंग गेलेली नाही आणि इतकी आकर्षक दिसते. त्याच्यामधलं झाड पण खूप छान दिसतंय. स्पायडर झाड, स्पायडर हे खूप जास्त वेळ लागतो ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण छान वाटतात. ऑइल पेंट कलर होता हा दिलेला मी तुला. स्पायडर, स्पायडर म्हणजे बाळा ह्या ट्रीचं नाव आहे. स्पायडर हे जे प्लांट आहे ना याचं नाव आहे स्पायडर. तुला नव्हतं माहिती? तुला कोणकोणत्या प्लांटचे नाव माहिती आहेत? रोज. गुलाब. रोज म्हणजेच गुलाब. फ्लावर. फ्लावरचे कोणकोणते माहिती आहेत तुला नाव? पार्ट्स ऑफ द प्लांट. हां, पार्ट्स ऑफ द प्लांट नाही, टाइप्स ऑफ द प्लांट. विच टाइप्स डू यू नो? फ्लावर. बापरे, आता जस्ट पाणी मारायला घेतलंय मी नळी आणि गार्डनला. म्हटलं दिवसभर पाऊस नाही झाला म्हणून पाणी मारून जावं, कारण खूप झाडं सुकल्यासारखे दिसले ना, आता लगेच पाऊस सुरू झालाय. दरवेळेस असं होतं, मी गार्डनला पाणी मारायला घेतलं की पाऊस येतो. आता मला ठेवून द्यावं लागणार आहे, पाऊस सुरू झालाय. कुकी साथ मध्ये मध्ये करते. कुकी पूर्ण ओली झाली आहे ती. आता धुवूनच घेते. पाऊस आला म्हणून पाणी बंद करायला गेले पाईपचं, तर पाऊस परत बंद झाला. पाऊस बंद झाल्यामुळे मी परत सगळ्या झाडांना पाणी देऊन घेतलं आणि कुकी फार मध्ये मध्ये करत होती जास्त. मी पूर्ण ओली झाली आहे आता, पूर्ण. आता माझ्या कुठं झाडांना पाणी देऊन झालंय सगळं. आता पाऊस येऊ किंवा नाही येऊ बिंदास, आला तरी चालेल, नाही आला तरी चालेल, कारण परत 2 दिवस पाणी देणं होणार नाही रविवारपर्यंत. काय बेटा? मी करते. थांब थांब, मी देते करून. ओके, लावते लावते. माऊला खूप जास्त सर्दी झाल्यामुळे माऊ आता घेते वाप. तिला खूप आवडतं वाप घ्यायला, म्हणजे आवडण्यापेक्षा कधी टाळाटाळ करत नाही की नको असं तसं. आपण जे देऊ ते करते ती. हॅलो. हॅलो. मागे सरक ना बाळा, कम्फर्टेबल बस. कुकी तुला घ्यायची का वाफ? हा, तुझ्या नाकात देऊ का? कुकी काय करते कुकी? फटका फटका. नको माऊ, तसं नको करू तुला. मांडी घाल बेटा, मांडी घालून बस व्यवस्थित. मागे सरक नीट. संपल्यावर सांग मला औषध. हा, संध्याकाळचे आता 10:30 वाजलेले आहेत जवळजवळ.
कुकीचं जेवण झालं आहे, शिवमाऊचं पण जेवण झालं आहे, आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि आता झोपण्याची तयारी चालू आहे. आणि एकदा वाप देऊन जर झोपला तर थोडासा इफेक्ट चांगला होतो सर्दीसाठी, म्हणून झोपताना ती वाप देते नेहमी नेहमी म्हणजे सर्दी झाल्यावरती सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. हे झालेलं आहे माऊचं घर तयार. वाव, तिच्या आत माणसं बसले बघा. हे सोफा केलाय का? हा, असे बसलेले. हो का? हे मोठ्या मुलगीला वरती घेतले, मला जागा नव्हती. इकडे काय आहे हे काय समोर हे का? हो, नाही नाही, ते काय सोफ्यावर बसून काय बघतायत? काही पण टीव्ही केलेला दिसतोय मला तर तो. हे टीव्ही? हा, मी इला वरती केलेले, जागा नाही. ते लंबी घेतलेले. हो, याच्यावरती तू काहीच नाही केलं का माऊ? पण आई कसं ह्या सवरती याला कवर नाही ना वरती? हे मी शाळेतून आले ना मग मी ना अशी लावण मग कवर. बर बर, चालतंय. मी कस म्हणून कवर नाही लावलं म्हणजे म्हणजे ना व्हिडिओ काढताना दिसू. हो का? अरे वा, तुम्हाला दिसन. होय, असं केलं का तू व्हिडिओ काढण्यासाठी केलं का? हो, जर नाही जर जर मी कवर केलं तर दिसलं नसतं ना मला. तू आतमध्ये काय केलंय? तोडलं असतं आपण. अरे, इट्स व्हेरी गुड आयडिया. काय करते माऊ? हे माझं किडी बेस डॉगी आहे ना. हा, मी त्यासोबत ना खेळते. मी ते झोपवते. झोपवते? झोपवते केव्हा लहान करते. तो किती प्यारा प्यारा दिसतोय. हो, झोपना आता, उशीर झालाय. चल आई. हो का बर? कसं म्हणून उशीर रे? लेट झालंय बडा, सकाळी स्कूल आहे परत. आई, मी माझं उठना मनानी. हो आई, का तू बेल करती का? तू उठवती? मी उठवन तुला. हुआ? पक्का पक्का. चल गुड नाईट कर सगळ्यांना. गुड नाईट स्वीट ड्रीम. गुड नाईट स्वीट ड्रीम. अजूनही झोपलेलं नाही आहे माऊ. गुड नाईट करून झाले पण माऊच चाललाय धिंगाणा. तू तुझ्या मोबाईलचं काम करती ना? नाही नाही, मी ठेवून देणार आहे मोबाईल. तू पण झोप आता. मला नाही करायचं काम. काय बर? नाही, मला ठेवून द्यायचंय मोबाईल, मला झोपायचंय आता. मग लेट झालंय, सकाळी परत स्कूलमध्ये जायचंय ना तुला. जाग नाही येत बाळा. ते पिल्लू तुला खूप जर आवडलंय ना, जवळ घेऊन झोप ना त्या पिल्लूला. थंडी वाजते का त्याला? नाही. मग थंडी वाजून थंडी वाजती किंवा झोप आली? मग जवळ तू झोप आणि त्याला जवळ घे. आई थांब. आई आई जी आली. थांबा, मुलगी नाही जमणार, मुलगा जमू शकतो. हे त्याचा मोठा भाऊ आणि हे छोटा. हो का? ब्रदर ब्रदर? दोघ जण खेळते. झोप दोन शेजारी. चल ठेवून देऊ. का ग, राहू दे ना. का बरं? सॉफ्ट आहे ना तो, राहू दे, सॉफ्ट आहे. ठीक आहे, दोघांना घेऊ का? ब्रदर ब्रदर आहे. ठीक आहे, त्यांना झोपवते. झोपायचं ते.
चला झोपा लाइट करू का ऑफ. ओके, गुड नाइट ड्रीम. गुड नाइट स्वीट ड्रीम. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट स्वीट ड्रीम. माऊ गुड नाईट कर. गुड नाईट ड्रीम.